अधिकाऱ्यांचं म्हणा किंवा पैसे मागणाऱ्यांचे खूप त्रास झालेला आहे. त्यांचे दिवसेंदिवस उसळला, दादागिरी खूप वाढत जाते. त्यांनी माझ्याकडून मागितले, मी नाही सांगितलंस, त्यांनी दगड उचलून दुकानावर मारला. प्रत्येक चौकावर जिथं खायची प्यायची दुकानं आहेत त्या ठिकाणी भिकाऱ्यांचं म्हणा किंवा पैसे मागणाऱ्यांचे खूप त्रास झालेला आहे. एक दोन बाळ सोबत घेऊन ते अशा परिस्थितीत दाखवतात की कोणीही त्यांच्यावर लोकांना दया येते. दोन पाच रुपये देतात पण त्यांचे दिवसेंदिवस उसळलं, दादागिरी खूप वाढत जाते. सर्वच दुकानदारांना याचा त्रास आहे आणि जास्त जिथं खायचे प्यायचे दुकानं आहे त्या ठिकाणी यांची दादागिरी खूप वाढलेली आहे. त्यांनी माझ्याकडून मागितले, मी नाही सांगितलंस, त्यांनी दगड उचलून दुकानावर मारला. सुदैवानं मला किंवा कोणत्याही ग्राहकाला न लागता समोर काच फुटलेला आहे आपण पाहू शकतात. आणि इतरही आजूबाजूचे दुकानदार त्यांना समजायला गेले, त्यांनाही मारायचा प्रयत्न करत होते आणि शिवीगाळ केली. अपेक्षा काय करता पालिकेकडनं याच्याकडून? काय याच्यावर काहीतरी चांगला तोडगा निघायला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसांना किंवा नागरिकांना त्रास होऊ नये. कोण करेल? प्रशासन करून होईल, अपेक्षा त्यांच्याकडून आहे. सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी चौकामधी. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. एच किस टाइम, एच किस टाइम. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा. Thank you.
Yeah.
भवानी चौका मधी गए चौका मधी चौका मधी गिरशी खरी किरटा परी गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.